महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज पदयात्रा झाली. खरं तर लोकसभेचा आता जो प्रचाराचा टप्पा आहे तो आता शेवटच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे आणि खरं तर माढा लोकसभेची निवडणूक जी आहे ती मोठी रंगतदार आणि राज्यभरात नव्हे तर देशभरात चर्चेला आलेली होती. आता आपल्यासोबत या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले काही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत. काही पदाधिकारी पण आहेत, काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊ. स्वागत आहे तुमचं, काय सांगाल? आता माढा लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, आज तुम्ही पदयात्रेमध्ये सहभागी झालेला होता, काय अंदाज आहे तुमचा? काय नाही, तुतारीला साध्य नेण्याची इच्छा झाली आणि तुतारी भरपूर मतांनी निवडून यावी आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे हात बळकट होण्यासाठी, महाराष्ट्राची शान वाढण्यासाठी तुतारीकड कल झालेला आहे आमचा. तर काय कारण काय आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये तुतारीकड? आता निवडणूक तिकडं भाजपकडून खासदारांची शेन आहे. मी छत्रीपासून बबनदादाजाला मतदान केलेला माणूस आहे, बबनदादाला मानणारा माणूस आहे, परंतु भाजपनं गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राची वाताहात केली, अनेक घरं फोडली, अनेक पक्ष फोडले, सर्वसामान्य माणसाला गरिबाला त्रास दिला, वाढती महागाई, बेरोजगारी, नोकऱ्या नाहीत, 15 लाखाचं आमिष, इवन म्हणजे कोर्टावर सुद्धा कुठल्या जनतेचा विश्वास राहिला नाही, इथपर्यंत त्रास वाटायला लागला. शिंदेगट फोडल्यापासून तर नाराज जनता झालतीच, परंतु पुन्हा पवारसाहेबांचं बिघर फुटलं, म्हणजे महाराष्ट्रातले नेते सर्व संपवायचे आणि सर्व महाराष्ट्र केंद्राच्या ताब्यात ठेवायचं असं साधारण चित्र दिसायला लागलं. सत्तेच्या लालसेपोटी देवेंद्र फडणवीसची मागच्या काय 3-4 वर्षांनी कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर ह्या ज्या काही सगळ्या फोडाफोडीच्या रणनीती किंवा चाली चालवल्या ते सर्वसामान्य जनतेला मान्य नाही असं तुम्हाला? राजकारणात फोडाफोडी असतेच, पण फोडाफोडीपेक्षाही मोठा अंत झाला फोडाफोडीचा. ह्याच्या पुढे आता फोडाफोडीच राहिली नाही, काय फुटल कोण कुणाकडं जाईल त्याचा मेळ राहिलेला नाही, म्हणजे राजकारणावरचा पण विश्वास संपून चालला. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीला किती जागा मिळतील असं तुम्हाला अंदाज आहे? 48 पैकी सर्वसाधारण 30 जागा गॅरंटीड मिळतील अशी आहे. माढा लोकसभा, सोलापूर लोकसभा आणि बारामती लोकसभा मोहिते पाटलांच्या शरद पवारांकडे जाण्यामुळे ह्या 3 सीट शुअर मानल्या जातात, तुम्हाला काय वाटतं? 100% होतील, कारण आता लोकांची सर्वसहानुभूती पवाराकडे वाढलेली आहे. एकंदरीत पक्ष पुढेचा परिणाम ग्रामीण भागातल्या जनतेवरती सुद्धा झाला आहे. दुसरा प्रश्न आहे तो महागाई आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे हमी भाव द्यायला पाहिजे होता तो मिळत नाही. आता काय पदाधिकारी आपल्यासोबत असणार आहेत, काय शेतकरी पण आपल्यासोबत असणार आहेत, काय युवा शेतकरी पण असणार आहेत आपल्यासोबत, त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडनं काय सांगाल? आता तुतारीच्या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झाला होता, काय कारण आहे? तर शेतकरी म्हणून अशी भूमिका आहे की साधारण सर्व पिकांना जे हमी भाव द्यायचे होते तर ते काय मिळाले नाहीतच, आणि एक्सपोर्ट होणारा जो माल आहे आपला, कांदा असो, डाळिंब असो, ज्या कुठली फळं असो, ते एक्सपोर्ट थांबवल्यामुळे त्या फळांना भावच मिळाला नाही, त्यामुळं भाजपवर अतिशय नाराजी आहे शेतकऱ्यांची. आणि दुसरी गोष्ट, सगळ्याच्या मनात तुतारी आहे. तर मुंडेंचं काय प्रश्न आहे, तर ते सुटले का नाही असं काय वाटतं तुम्हाला? काल सभा झाली महायुतीचे, आश्वासनांचा भाडीमार वाटतोय की ते प्रश्न सोडवतील असं काय वाटतंय? आता तुतारीला जर मतदान टाकलं तर ती 100% सोडवतील असं मनात नाही की इच्छा बी आहे, विश्वास पण आहे. 5 वर्ष बघितलं BJP मतदान करून, पण त्यांच्याकडून काय सुटलं नाही. तर आता धैर्यशील भैया मोहिते पाटील उभे आहेत, तर ते 100% शेतकऱ्यांचे प्रश्न पण सोडवतील, सर्वसामान्य जनतेचे पण प्रश्न सोडवतील असं एक मनात विश्वास आहे. काय पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, काय सांगाल? यंग ब्रिगेड आता धैर्यशील मोहिते पाटलांकडे आकर्षित होतोय, काय कारण आहे? तर राजकारण, फोडाफोडीचं राजकारण व ED ही असल्या जी घाणवृत्ती, जी जेवढं करता येते बेकार तेवढं BJP सरकारनं केलेलं आहे. आम्ही बी ह्या अगोदर BJP बरोबरच होतो, पण नाही ते ED, CBI, इन्कम टॅक्स या असल्या कुणा माहीत नव्हतं, तरी ही BJPनं सर्वसामान्य माणसापर्यंत माहीत केलं की ED असतो, आपल्याला धाड पडू शकते, ही पडू शकते. त्यामुळं आणि पाण्याचा प्रश्न, नुसतं आश्वासन देतात, आश्वासनाशिवाय दुसऱ्यांच्याकडून काय नाही. आणि डिजिटल सगळं म्हणजे सोशल मीडिया ही इकतच घेतलेली आहे त्यांनी, त्यामुळं त्यांचं जाहिरातीवरच सगळं चाललेलं आहे, लोकसर्वसामान्यासाठी काय चाललेलं नाही. त्यामुळं आम्ही 22 तर्फे विश्वशांती परिषदेतर्फे माणूस असणाऱ्या तुतारीलाच
पाठिंबा मोठ्या संख्येने दिलेला आहे. तर ह्या प्रतिक्रिया होत्या आजच्या मोंडनेमच्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वसामान्यांचे. आणि निश्चितपणानं येईल त्या निवडणुकीमध्ये लीड मोंडनेममधून मिळणार आहे हे पाहावं लागेल. सध्या मोंडनेममध्ये आता महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तुतारीच्या प्रचारात पदयात्रा झालेली आहे. कसं बघताय याच्याकडे आणि या पदयात्रेमध्ये तुम्ही सहभागी झाला काय सांगा? या पदयात्रेमध्ये आम्ही सहभागी झालो ह्याचं कारण आहे की ह्या भाजपचं फोडाफोडीचं राजकारण एकनिष्ठपणा काय राहिलेलाच नाही आणि त्याच्यामुळं आम्ही मागच्या वेळेस आम्ही कमळ केलं होतं पण ह्यावेळेस आम्ही तुतारी करतो आहे भाजपच्या ह्या राजकारणामुळं फोडाफोडी ईडी ह्याच्यामुळं आम्ही नाराज आहे. प्रत्येक रेशन दुकानात रेशन भाजपनं फुकट दिलं पण 100-200 रुपये जर रेशन देतात आणि 2000 रुपये त्याच्यावर जाहिरात असते ही काय फुकट पिकट दिलेलं नाही ही जाहिरातीमुळं फुकट देतात आणि ह्याच्यामुळं आम्ही भरपूर नाराज आहे. तुमचा व्यवसाय हेअर सलूनचा आहे भाजपानं विविध ह्याच्यावरती कर लावलेला आहे तुमच्या व्यवसायावरती कसा परिणाम झाला? आमच्या व्यवसायावरती भरपूर परिणाम करामुळं झालेला आहे आणि आम्हाला आम्ही आमचा पूर्ण ही नाराज आहे. आता तुमचे तुम्ही आता निवडणूक लागली म्हणजे एकमेकांना फोन होत आहेत तुमच्या काय नातेवाईक संपर्कात आहेत का खास करून फलटण मान खटाव त्यांच्याशी काय संवाद झाला आहे का आणि तिथली परिस्थिती काय? आमच्या संपर्कात फलटण मान खटाव वडूज मसवड सांगोला पंढरपूर आणि माढा तालुक्यात पूर्णपणे आमचे पाहुणे आहेत. ह्या पाहुण्यांची सगळ्याशी संपर्क झाला आहे सगळ्यांनी सांगितलं आहे सगळ्यांचं ठरलं आहे की तुतारीच वाजवायची. तर नाभिक समाजाचं नेटवर्क हे फार मोठं असतं हे आपल्याला माहीत आहे कारण पहिलं म्हणायला जायचं की काय कुठल्या गोष्टी खबरदारी किंवा माहीत करून घ्यायची असतील गावातील घडामोडी तर दुकानात जाऊन बसले की त्या चर्चा येतात. तसंच आत्ताच्या पद्धतीनं नेटवर्क मोठं असल्यामुळं मान खटाव फलटण वडोज या भागातसुद्धा तुतारीला लीड मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रमेश शिरसाट मोडणी.